श्री स्वामी समर्थ 12 महिन्यानुसार कोणत्या महिन्यात जन्मलेली व्यक्ती कशी असते जाणून घ्या. जानेवारी महिना. या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात. त्यांना शिकायला आणि शिकवायला आवडते. इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात. हे लोक खूप कष्टाळू असतात, खूप संवेदनशील असतात. इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते. 2 फेब्रुवारी महिना. या महिन्यात जन्मलेल्या लोकांना नेहमी वास्तवात जगायला आवडते. ही माणसे फार बुद्धिवान आणि चतुर असतात. आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात. त्यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते. हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात. त्यांचा परिवार मित्रपरिवार फार मोठा असतो. त्यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते. लहान लहान गोष्टींवर त्यांना लवकर राग येतो. 3 मार्च महिना. या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात. त्यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही. हे अतिशय शांतिप्रिय असतात. ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात. त्यांच्यातील विश्वासगुणांमुळे त्यांना मित्र जास्त असतात. घराची सजावट करण्याची आवड असते. 4 एप्रिल महिना. या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. ही व्यक्ती इतरांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. त्यांना धाडसी काम करायला आवडतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. कधी कधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र त्यांच्यावर येते. परंतु हे मनाने खूप खंबीर असतात. 2 महिना. ज्यांचा जन्म 2 महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात. त्यांचे विचार स्थिर असून इतरांना प्रभावित करतात. ही माणसे फार कष्टाळू असतात. प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात. त्यांना राग लवकर येतो. 6 जून महिना. ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झाला त्यांना चांगली दूरदृष्टी असते. ही माणसे विनम्र असतात. ही व्यक्ती उत्तम वक्ता असते. सतत नवीन गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात. कामासंबंधित जास्त विचार करीत असतात. अत्यंत संवेदनशील असतात. सतत बोलत राहणारी असतात. ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाले नाही तर राग आणि चिडचिड करतात. 7 जुलै महिना. जुलै महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते. त्यांचा खूप मोठा स्वभाव असतो. या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात. ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात. इतरांची चिंता करतात. लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात. सहजपणे कुणालाही माफ करीत नाही. 8 ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसमुख स्वभावाची असतात. त्यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो. सर्वांची काळजी करतात. प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यांना धाडसी कामे करायला आवडतात. ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात. कधी कधी फार अहंकारी होतात. 9 सप्टेंबर महिना. ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात. इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात. त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. ही माणसे फार बुद्धिवान असतात. तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात. 10 ऑक्टोबर महिना. ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते. त्यासाठी त्यांना नवीन मित्र करायला आवडते. त्यांना प्रवास करायला आवडतो. कला आणि साहित्याची खूप आवड असते. ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात.
स्वप्नांच्या दुनियेत रमायला त्यांना खूप आवडते. 11 नोव्हेंबर महिना. नोव्हेंबर महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात. बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते. या व्यक्ती हार मानत नाहीत, मात्र मन मिळवू असतात. डिसेंबर महिना. डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मन मिळवू असते. त्यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते. हे फार महत्त्वाकांक्षी असतात. यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पटते. ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात. श्री स्वामी समर्थ.